अशाच ताजा घडामोडी आणि बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। कोरोना जगातून हद्दपार होण्याची प्रार्थना करून संत मारिया मातेच्या यात्रेचे ध्वजारोहण संपन्न। अखंड विश्वातील मानवावर आलेले कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, कोरोना कायमचा हद्दपार होऊ दे, अशी प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्त यांच्या मातोश्री संत मारिया यांच्या यात्रोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले। दरवर्षी सेंट मेरी म्हणजेच संत मारिया यांच्या जन्मोत्सवानिमित्त ग्रामीण महाराष्ट्रातील ख्रिस्त बांधवांची पंढरी अशी ख्याती असलेल्या नगर जिल्ह्यातील हरेगाव येथे भव्य यात्रोत्सव साजरा केला जातो। लाखोंच्या संख्येने राज्य आणि परराज्यातील येशू भक्त येथे येतात। राज्यातील मुंबईतील माउंट मेरी नंतर हरेगाव हे दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे। यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 10 भाविकांच्या उपस्थितीत नाशिक धर्म प्रांताचे व्हिकर जनरल फादर वसंत सोजवळ यांच्या हस्ते पवित्र मारिया मातेचा ध्वज फडकावून यात्रोत्सवाला सुरुवात झाली। इस्रायलचे तू संतान तू सन्मान तू बहुमान मरियामचा तू अभिमान मानवतेचा मानदंड तू कृपा पूर्ण तुझला अभिदान तू सन्मान तू। यावेळी प्रमुख धर्मगुरु फादर वसंत सोजवळ, फादर पायस, फादर डॉमनिक आदींनी प्रारंभी अखंड विश्वातील मानवावर आलेले कोरोनाच्या महामारीचे संकट जाऊ दे, कोरोनाला जगातून कायमचे हद्दपार होऊ दे अशी विशेष प्रार्थना केली। त्यानंतर संत मारिया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। ख्रिश्चन धर्मगुरु फादर बादर यांनी 72 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली, ती आजतागायत कायम आहे। यंदा कोरोनाच्या कारणाने घरी बसून यात्रोत्सव साजरा करावा लागत आहे, याचे दुःख होत असल्याची भावना धर्मगुरूंनी व्यक्त केली। प्रिय मतमौलीच्या भाविकांनो, आज या ठिकाणी आपल्या नाशिक धर्मप्रांताचे मेन विकर जनरल रेव्हरंड फादर वसंत सोजवळ यांच्या हस्ते या उद्घाटन व ध्वजारोहण सोहळा संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो। फार दुःख होत आहे की आपल्या सर्वांना घर बसून ह्या यात्रेचं व मोतमळीचं दर्शन घ्यावं लागत आहे आणि सर्वांनी ह्या नियमाचं पालन करावं अशी मी आपणास विनंती करत आहे व आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आशा बाळगतो। आपणा सर्वांसाठी आम्ही सर्व धर्मगुरू आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत आहेत। न्यूज सुपर वन ब्यूरो श्रीरामपूर।